विठ्ठल विरजेवाच्या नावाने चांग भले, बाळू मामाच्या नावाने चांग भले। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र आदमापुर नगरी तिथे नांदतो बाळूमामा सुपाते दयाटविता घडे मा पुण्यराशी नमस्कार माझा श्री विठ्ठल गुरुदेवाच्या चरणासी नमस्कार माझा सद्गुरु बाळूमामासी सद्गुरु बाळूमामाचा वरदास्त माझ्या शिरावर मरडीमाड्या ताप तुझ्या ढोलावर कोकण फाट्याला चळणी करायला चळणी करत्याला जगला कांचा प्रकार घडायला संत बाळू मामा लागला होता चळणी कराय कोकण फाट्याला पण प्रकार कोणता घडायला नीती नियमा प्रमाण त्याच वेळेला सवळच्या पाऱ्याला म्हणजे
या संत बाळू मामान स्वतःचा प्रपंच सोडला आणि लोकांच्या प्रपंचा उदारनिर्वाह लागला होता करायला. उदारणाला उदारनिर्वाह करायला मेंढ्या लागला होता राखायला कोणता प्रकार घडायला. अनेकांची भूत संत बाळू मामा काढला. अनेकाच्या करण्या संत बाळू मामाने काढल्या त्या टायमाला. पण एखाद करणीच नाही तर भूताटकीच जर माणूस आलं तर मामा त्याला शिव्या देऊनच हाक मारत होता या वेळेला. कारण का माहिती का? शिवी दिल्यानंतर बरं का चांगलं होत बरं का, बाळ म्हटल्यानंतर बरं का त्याच वाईट होत असते बरं का. आणि पण बाळू मामा शिव्या देत होता त्या आल्याल्या पिढेला आल्याल्या बर का संकटाला तो शिव्या देत होता. त्याच्या शिवेचा मोल मधी 1 लाखाच्या किमतीचा सुद्धा फोडला या वेळेला. म्हणून बाळू मामाची महिमा चालू झाली होती त्या ठिकाण्याला. कोणता प्रकार घडला त्या वेळेला? बाळू मामाच्या मेंढ्रामध्ये अनेक लोक येणार त्याच वेळेला. संत बाळू मामाचा महाप्रसाद म्हणजे कन्याचा प्रसाद घेत होती या संत बाळू मामाच्या मेंढ्रा त्या टायमाला. का सांगतो ऐक बर का, कन्याचा प्रसाद बाळू मामाचा घेतला तर बर का, रोग असला तर बर का त्याचा रोग राय आठायचा बर का. आणि 5 दिवस जर संत बाळू मामाच्या मेंढ्या जर राखल्या तर बर का त्याच्या इतकं पुण्य सुद्धा नाही या ठिकाणला. आता संत बाळू मामाचा नीतीचा नियम चालू झाला त्या टायमाला. बाळू मामान मनाचा विचार केला पंढरपुराला बर का गेलं पाहिजे आपणाला जत्रेला. म्हणून या बाळू मामान कसं सुरुवात केली होती त्या ठिकाण्याला. संत बाळू या मामान मामान तिरे बाळू मामान मन केला या विचार विचार पंढरीच्या नाताच्या. आषाढाची जत्रा आली होती मुरल्या बाजूला. बाळू मामान काय करणी केली माहितीये का त्या ठिकाण्याला? 550 लोक बर का घेतली होती संगतीला. बाळू मामा निघून चाला होता आषाढ बर का जत्रेला त्याच वेळेला. आणि त्याच वेळेला जाता बिजाता निघून गेला या पंढरपूर नगरीला. पंढरपूर नगरी मध्ये जाऊन त्या टायमाला बाळू मामान बर का चंद्रभागेमध्ये आंघोळी स्नान करायला 550 लोक सुद्धा लागली होती आंघोळी स्नान करायला. आंघोळी स्नान केलं तसं निघून गेलं देवा पांडुर लागली होती भरायला. संत मंडळी लागली होती जत्रेला यायला बर का. बाळू मामा निघून गेला होता विठ्ठलाच्या हरावळाला. आणि पाट 4 वाजायला देवा विठ्ठलाची काकड आरती सुरू झाली. मामा निघून गेला त्या विठ्ठलाच्या हरावळाला. तसं लागला होता त्या देवा विठ्ठलाला बोलायला. संत बाळू मामाला अंतरी कळाले मध्यानीच्या वेळेला माझ्या मेंढरात दरोडा पडला या वेळेला. म्हणून लागला होता बाळू मामा बोलायला. बोलायला बघायला गेला सांगायला गेला पंढरी छाया मजा नाताला देवा पांडुरंगाला. बोलायला बघायला गेला सांगायला Yeah.
देवा पांडुरंगाना ममायाच्या व बघा मिळरात तुरी होत्या जाग्याला मामा लागला या देवा पांडुरंगाला बोलायला पांडुरंग आलो तुझ्या रावळाला तुझं दर्शन घेण्याला बरे का म्हटल्यानंतर बाळू मामा म्हटल्यानंतर ते विठ्ठल काय लाला होता बरे का बोलायला बाळू मामा लागला बोलायला आलो मी तुझ्या दर्शनाला पण तू भक्ताचं रक्षण करतोस का ना या ठिकाणाला मी आलो तुझ्या दर्शनाला आणि माझ्या घरवाड्यावर तू दरोडा घालतोस या वेळेला बाळू मामाने म्हटल्यानंतर बरे का देवा विठ्ठलाने काय करणी केली माहिती का म्हणजे या बाळू मामाच्या बरं का मेंढ्यामध्ये चोरी लागली होती होयाला चोरी लागली होती होयाला तेवढ्याच वेळेला परकार कोणता म्हणजे चोरी करत्या चोराचा बर का पावल सुद्धा मोर उचलना तर करणी कुणाची होती या देवा पांडुरंगाची त्या ठिकाण्याला देवा पांडुरंगाची बाळू मामाची ब्रिका करणी होती त्या ठिकाण्याला त्याच वेळेला आणि त्याच वेळेला परकार कोणता घडायला मामा देवाचं दर्शन घेतलं त्या वेळेला यात्रेचा सोहळा सर्व संपला त्या टायमाला संपल्यानंतर बर का बाळू मामा निघून चालला होता मेन कोकण भागाला त्या वेळेला न मामा चालला निघून मामा चालला निघून काय करायला यात्रेचा सर्व सोहळा संपला त्या टायमाला नंतर बाळू मामा निघून गेला होता कोकण भागाला मेंढवाड्याला बरं का त्या ठिकाण्याला आणि मेंढराची सव संत बाळू मामाने लावली त्या टायमाला लावल्यानंतर बाळू मामाने मनाचा विचार केला बरं का आता अलसिदनाथ म्हणजे आपाच्या वाडीची बरं का जत्रा आली जवळ बरं का जत्राला आपणाला गेलं पाहिजे त्या वेळेला म्हणून या संत बाळू मामाने काय केलं त्या टायमाला मेंढक्याची सव लावली मेंढराची सव लावली त्या टायमाला बाळू मामा निघून चालला होता अलसिदनाथाच्या बरं का जत्राला बाळू मामा निघून गेला होता जत्राला त्या वेळेला आणि त्याच वेळेला या अलसिदनाथाच्या दर्शनासाठी मामा निघून चालला त्या टायमाला होता आपाच्या वाडीला बरं का दर्शन लाला होता घ्यायला जत्रा लागली होती भरायला कांड्या पद्धतीनं लागलं होतं वालुग करायला बरं का भंडारा लागला होता बरं का आपाच्या वाडीला उधळायला त्या वेळेला आणि आपाच्या बैगा वाडीला बैगा निघून गेला यावा तुला जोडतो पाया तुझ्या पडतो
देवा ओ देवा बाळू गा मामा हात मी तुला जोडतो पाया तुझ्या पडतो मेंढ्याची सोलावली त्या टायमाला बाळू मामा निघून गेला होता आपाच्या वाडीला आपाच्या वाडीच्या म्हणजे अलसी नाथाच्या जत्रेला बरे का लोक लागली होती बरे का जमा गोळा होईला त्या वेळेला अलसिद्धनाथाची जत्रा लागली होती भरायला त्या टायमाला भंडाऱ्याच्या बरका नादावर आणि ढोलाच्या तालावर त्या अलसिद्धनाथाची जत्रा नित्यनेमान भूम पौर्णिमाला भरत असायला जत्रा लागली होती भरायला बाळू मामा निघाला होता अलसिद्धनाथाच्या रावळा मधी बरिका दोन्ही गुडघ्यान टेकून बरे का अलसिद्धनाथाच लागला होता चरण वंदायला दर्शन अलसिद्धनाथाच घेतलं बाळू मामाने त्या टायमाला अलसिद्धनाथाच्या यात्रेच महात्म कसा आहे माहिती आहे काय वर्षाच्या काठी देवाची जत्रा भरती आणि त्या जत्रेला गोडा गुढी जत्रा असं नाव पडलेलं असायला गुढी गोड नाव पाहुण बळवत असायला ह्या अलसिद्धनाथाच्या जत्रेला पाहुण सर्व गोळा झालं होतं भगत बर का गोळा झालं होतं अलसिद्धनाथाच्या जत्रेला बर का गोडा निवडला होते लोक करायला जत्रा लागली होती त्या ठिकाण्याला भरायला त्या अलसिद्धनाथाची माझी भाकणूक होत असायला गावगावच भाविक बर का या भाकणूक ऐकण्यासाठी येत असायला कर्नाटक भागातली लोक त्या म्हणजे अलसिद्धनाथाच भाकणूक ऐकण्यासाठी येत होती त्या टायमाला कारण का मध्ये का 12 वर्ष मोहर काय घडणार आहे ते बरे का अलसिद्धनाथाची बरे का यात्रेमध्ये बरे का भाकणूक होत्या बरे का भाकणूक ऐकण्यासाठी बरे का लोक सारे गोळा होत होता अलसिद्धनाथाच्या रावळाला तिथं मामा सुद्धा निघून गेला त्या टायमाला संत बाळू मामानं महाप्रसाद केला त्या वेळेला कसने लावला होता महाप्रसाद वाढायला अन्ना पाण्याचा ढीग मारला होता मामानं त्या अलसिद्धनाथाच्या रावळाला आणि त्याच वेळेला संत बाळू मामाने काय करायला देवा अलसिद्धनाथाच दर्शन घेतलं देवाचा निरूप घेतला त्या टायमाला बाळू मामानं काय केलं माहितीये काय अलसिद्ध म्हणजे आपाची वाडी बाळू मामानं सोडायला त्या वेळेला आपाच्या वाडीचा भंडारा फुटला त्या टायमाला संत बाळू मामानं विचार मनाचा करायला आता आपण गेलो पाहिजे बरे का मोरल्या बाजूला म्हणून बाप बाळू मामानं आपाची वाडी सोडायला निघून चाला होता बरे का मोरच्या बाजूला आणि संत बाळू मामानं श्री बाळू मामानं निघून गेला या कोलेवाडी नगराला कोलेवाडी नगराला निघून आला होता बाळू मामा बरे का विठू बिरू देवाच दर्शन घ्यायला आणि त्याच वेळा या विठू बिरू देवाची जत्रा चालली होती त्या टायमाला बघत लागलं होतं याला कारंड्या पद्धतीनं लागलं होतं वालुग करायला म्हणजे कारंड्याने मानदेशी लोक निघून आली होती विठ्ठलाच्या जत्रेला हा खिलुबा परांडी येऊन बसला होता देवाच्या मोरल्या बाजूला सर्व बर का गाव जमा गोळा झालं होत त्या ठिकाण्याला सर्व गावचं मानकरी येणारा त्या टायमाला आणि किलुबा परांड्याला भेट देऊन त्याच वेळेला किलुबाला बर का गादीवर न उठवायला घेऊन चाललो होतं बर का विठ्ठलाच्या हारावळाला निघून काया चालला चालला विठ्ठलाच्या रावळाला विठ्ठलाच्या Yeah.
आला दुसऱ्याच्या दिवसाला बाकणूक झाली विठू बिरूच्या रावळाला नंतर का दुसऱ्या दिवशी कोणता प्रकार घडायला त्या संत बाळू मामाने काय केलं या पारू मावशीच्या घरवाड्याला जाऊन त्या टायमाला निवड लावला होता करायला प्रसाद लावला होता करायला पारू मावशीच्या घरवाड्याला आणि त्याच वेळेला ही पारू मावशी म्हणजे बाळू मामाची मांडलेली भनवती त्या ठिकाणाला आणि बाळू मामा बर का पारू मावशीचा बाण मांडलेला भाऊ होता बर का आणि नित नेमा प्रमाण भाऊ मामा तिच्या घरात प्रसाद करत असायला आणि म्हणजे एकदा जर प्रसाद अना पाण्याचा ढीग मारायचा आणि बर का सकाळपासून दिवस उघडू पुत्र भाऊ मामाचे प्रसाद माणसं घेत असायला कधी प्रसाद नाही सपला बर त्या वेळेला आणि त्याच वेळेला त्या बाळू मामाचा प्रसाद कधी नाही सपला त्या टायमाला बाळू मामा निवळला होता इटबिरू देवाच्या मागल्या बाजूला पिपळाच्या झाडा खाली येऊन बसला त्या वेळेला आणि देवा याचा वा दर्शना बघा घेतला दर्शन घेतले त्या टायमाला मागल्या बाजूला पिपळाच्या झाडाखाली बरका मामा बसला त्या वेळेला बसलेल्या जाग्याला मामाच्या भक्ताची फार म्हणजे मामाला गर्दी झाली मामाचं दर्शन घेण्यासाठी त्या वेळेला घेण्यासाठी त्या वेळेला मामाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त येत होते त्या टायमाला तळंगा गावचं बरका दोन धनगर निघून आलं होता विठ्ठलाच्या हा जत्रेला आणि येत होत त्या टायमाला त्याने विचार केला म्हणाला एकामेकाला लागले बोलायला बाबा रे विठ्ठल बिरदेवाच्या देवळाच्या मागड्या अंगाला गर्दी काय दिसते या ठिकाण्याला बघू चला म्हणून निघून आलं होतं मोरल्या बाजूला त्यातला एकटा काय लाला माहिती काय बोलायला कशाला गर्दी झाली असेल या टायमाला तो आकुळचा बाळ्या येताळा मात्र आलाय देवा विठ्ठलाच्या जत्रेला म्हणून लोक जमल्यात म्हणून आला होता बरे का बोलायला ते तळंग्याच धनगर त्या टायमाला निघून आलं देवा विठू बिरू दर्शन घेतलं आणि तिने निघून आलं बाळू मामाचं दर्शन घेण्यासाठी त्या टायमाला दोघाला होतं दर्शन घ्यायला एकटा दर्शन घेऊन मागे सरायला बर का बाळू मामाच्या दर्शन घेण्यासाठी दुसरा तो जवळ गेला बर का आणि देवाचं दर्शन घेतलं त्या टायमाला तिसरा त्याच वेळेला दर्शन लागला होता घ्यायला बाळू मामा लागला होता त्याला बोलायला बाबा रे येताळ मात्र्या म्हणतोस मला आणि तू माझं दर्शन कशा लागी तुझ्या ठिकाण्याला असं लागला होता मामा त्याला बोलायला मामा काय लागला होता त्या सांगायला त्या वेळेला आणि म्हणजे संत बाळू मामा म्हणजे त्या टायमाला कोण येताळ मात्र्या नव्हता साक्षात परमेश्वराचा अवतार म्हणजे सतपुरुष हा बाळू मामा त्या ठिकाण्याला होता बर का करत्या बाळू मामाची निंद्या लावला होता करायला म्हणून बाळू मामानं काय केलं माहितीये का त्या वेळेला कायाच्या वदाड्याना शाप लागला द्याईला शाप व देवना मामा चालला निघोना जीवा जो जो न मरतेला
बाबा रे मला येताळ मात्र्या म्हणतोस तर 3 दिवसाच्या आत तुझी जीभ सुजर या ठिकाण्याला. जीभ सुजल बरे का? मरणाला पावछळ मुलला लावता बाळू मामा अमृताच्या झाडांना विकाचा शाप लावला होता दियाला. आणि त्याच वेळेला या यात्रेचा 16 सर्व संपला त्या टायमाला बाळू मामा निघून गेला जाता बी जाता त्या वेळेला. निघून गेला होता कोकण भागाला मेंढ्याच्या मदाला बाळू मामा निघून जायला. पण इकडे या तळंग गावामध्ये 2 दिवस गेलं आणि 3र्या दिवशी म्हणजे बाळू मामाला नाव ठेवलेला माणूस जीभ सुजून मेला त्या टायमाला. पर्णाला मुकला होता त्या वेळेला. आणि म्हणजे बाळू मामाची निंदा करेल त्याची अशीच गत होणार त्या टायमाला. बाळू मामाची भक्ती करायची म्हणून लाला होता बाळू मामा. त्या बाळू मामाने काय केले त्या टायमाला? बाळू मामा निघून गेला होता कोकण भागाला मेंढ्याच्या मदाला. मेंढ्याला आला होता न्याला त्या वेळेला. मेंढ्या बाळू मामाने न्याला. बाळू मामाने विचार केला म्हणाला मामानं ठरवलं की आपण चारणीला जायचं या ठिकाण्याला. म्हणून बाळू मामाने काय केलं माझ्या का तळ तिथन हलवायला तळ मेंढ्या घेऊन चाला होता कोणत्या भागाला. आणि तळगा त्यानं हलवला तळगा त्यानं हलवला. विचार मनाचा करायला आणि मांड्याजायाच्या चारणीला घेऊन त्या टायमाला. म्हणून मामानं तळ हलवायला. मामा निघून चाला होता चारणी करण्यासाठी त्या वेळेला. चारणी करण्यासाठी चारीत झोपीत वस्तीला वस्ती पेलनाला पेलान करत मामा निघून कुठे गा जायला. निघून गेला होता बेळगाव भागाला नवीन भाग बघण्यासाठी. मामानं निघून चाला होता त्या वेळेला बेळगाव भागाला. जाऊन शानभर का मामाने एक तळ ठोकला आणि तंबू पाल तिथं मारायला आणि मेंढ्याचा वावर केले का शेतकऱ्याच्या. शेतकऱ्याच्या वावराला बरे का? शेतकरी फार मोठा सावकार होता म्हणून त्या शेतकऱ्याच्या वावरात बाळू मामानं नेऊन टाकायला. खरं गावाचं गाव लोक लागली होती बरं का बाळू मामाला हा बोलायला. हे धनगरा हा शेतकरी दिसायलाच मोठा दिसतोय पण मुलकाचा चिंगूस आहे काय घालणार नाही तुझ्या पोटाला. म्हणून लागली होती लहान तोर मंडळी बाळू मामाला म्हणायला. बाळू मामानं त्या सावकाराच्या रानामध्ये तंबू पाल मारायला. तंबू ठोकला त्या टायमाला या संत बाळू मामाने त्याच वेळेला. आणि बाळू मामाने मेंढ्याची पुटके आणि रात्रीचं जेवण ठरवलं त्या ठिकाण्याला. कसं ठरलं माहितीये का? आपला सर्व मेंढरा राखणाऱ्या बाळांची पोट भरली पाहिजे बरं का त्या वेळेला. सर्व मेंढक्यांची जेवण त्या टायमाला आणि अमुक एवढे रुपये मला दिले पाहिजेत असं सांगून संत बाळू मामाने रामाची रात्र काढली त्या बेळगाव जिल्ह्याला. दुसऱ्या दिवशी बरं का बाळू मामा निघून गेला होता सावकाराच्या वाड्याला. आणि त्याच वेळेला सावकार दादाला काय लागला बोलायला. आमचा पोट निर्वाह केला पाहिजे त्या ठिकाणा म्हणजे रात्रीचं ठरलेलं बाबा रे मला धान्य दे या ठिकाण्याला. एवढं म्हणल्यानंतर त्या शेतकऱ्यानं काय केलं माहितीये का? काय केलं पाहिजे? बाळू मामाच्या मेंढक्याची काही सुद्धा सुई केली नाही त्या टायमाला. सकाळच्या पाऱ्यात 1-10 किलो मक बाळू मामाच्या पदरात गाठले त्या टायमाला. बाळू मामाला फार राग आला त्या वेळेला बरे का. बाळू मामा काय लाला होता रागा कुंदरानं बोलायला. आणि त्याच वेळेला या संत बाळू मामानं हातामध्ये काठी घेतली त्या टायमाला. काठी न लाला होता बोलायला त्या वेळेला. बोलायला बघा लागेला झाला या मातेला. Oh, my God.
पहिल्यानं काय केलं, 10 किलो मामाला मक्का घातल्यानंतर या संत बाळू मामाने काय केलं, त्या टायमाला हातातली काठी हातामध्ये धरायला, भूमी पातला मातला लालवता सांगायला, हे भूमी मात सांगतो ऐक तुला ह्या वेळेला, या शेतकऱ्याला बरका 12 वर्ष या ठिकाणाला 10 किलोचं मक्का याच्या रानात पिकलं पाहिजे त्या ठिकाणाला, असं भूमी मातला बाळू मामा लालवता सांगायला, त्या वर्षी बरका त्या भूमी मातन बरका त्या सावकाराला 10 किलो फक्त धान्य दिलं होतं त्या ठिकाणाला, या सावकाराच्या रानात 10 किलो मक्याच्या वर धान्य पिकलं नाही तर बाळा त्या ठिकाणाला, बाळू मामा बरका ते नगरी सोडला होता त्या वेळेला, आणि 10 किलो धान्य पिकल्यानंतर त्या टायमाला त्या सावकाराला म्हणजे संत बाळू मामाची आठवण झाली त्या ठिकाणाला, आठवण झाल्यानंतर बरका तो सावकार निघून आला होता आदमापूर बाळू मामाला लागला हुडकायला त्या टायमाला, हुडकायला आला होता त्या ठिकाणाला, बाळू माझ्या मामाला हुडकाया लागला, हुडकायला लागला व हुडकाया लागला, बेळगाव जिल्हा सोडला, आणि बेळगाव जिल्ह्यात बरका रामदुर्ग तालुक्यात मामाची मेंढरं निघून जायला, मामाची मेंढ्या निघून गेल्यानंतर त्या ठिकाणाला 4 वर्ष गावाला दुष्काळ पडला होता त्या टायमाला, मामा तिथं निघून गेला मामाला लावता विचार करायला, पाऊस नाही पाणी नाही ह्या ठिकाणी माझ्या बकऱ्यासनी कुठलं पाणी पाजू बरका, म्हणून त्या ठिकाणाला बाळू मामाने आपल्या मेंढ्याचं बरका म्हणजे चारणीत ना माग परतायचा असा विचार मनाचा केला त्या वेळेला, विचार केला बाळू मामा माग परतो एवढ्याच वेळेला, कोणता प्रकार घडला त्या वेळेला, मामाला त्या गावची लोक लागली बोलायला, हे बाळू मामा त्या ठिकाणाला बरका तू आमच्या गावाला पाऊस नाही या ठिकाणला म्हणून चारा नाही म्हणून इथनं जर माग जर जात जातूस काय या वेळेला, असं लावली होती सर्व लोक बाळू मामाला बोलायला, बाळू मामाला लावता काही सुद्धा बोला त्या वेळेला, आणि त्याच टायमाला सर्व लोक लागली बाळू मामाला बोलायला, बाळू मामाला घेतलं होतं घेऊन चालू होतं बरं का घरवाड्याला, घरवाड्याला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणाला पाऊस पडल्याशिवाय सोडायचं नाही असं बाळू मामाला या ठिकाणी एका खोलीमध्ये बरं का त्याला कुंडून ठेवलेला असायला, या धनगराला खोलीमध्ये कुंडून ठेवायला, रामदूर तालुक्यात पाऊस नव्हता 4 वर्ष त्या वेळेला, आणि त्याच वेळेला पाऊस नव्हता म्हणून या बाळू मामाला कुंडून ठेवलं, त्या संत बाळू मामाने काय केलं त्या ठिकाणाला, काय केलं म्हणजे काय एक वटाच 2 वट सुद्धा नाही केला बाळू मामान त्या ठिकाण्याला, आणि बाळू या मामान माझ्या बाळू मामान पडला।
त्या मामाला 3 दिवस त्या खोलीमध्ये कुंडून ठेवलेला असायला. चौथ्या दिवशी बरका दरवाजा झाकल्याला मनाना निकुन बाहेर पडल्यानंतर बरका बाळू मामा बाहेर निघून गेला त्या वेळेला. आणि एका माळावरती राहून त्या टायमाला ढगाला मध्ये पावसाला हातला लावता करायला पावसाला लावला होता हळी मारायला. आणि त्याच वेळेला म्हणजे माळावर राहून काहीतरी उगच पुटपुटला त्या ठिकाणाला त्या मामाच्या हळीने त्या टायमाला तिळभर म्हटल्यानंतर का ढग जमा झाला होता मामाच्या डुहीवर. मामान हळी मारल्यानंतर का मामान आपल्या खांद्यावर घोंगडे झाल्यानंतर त्या रामदुर्ग तालुक्यावर बर का असा मुसळधार पाऊस पडला. त्यावेळेला मुसळधार पाऊस पडल्यानंतर बर का आनंद आनंद झाला चार खेड्याला. चार खेड्यातली लोक लाली होती बोलायला. आणि या संत बाळू मामाला काय केले त्या टायमाला संत बाळू मामाची मिरून लाली होती गावात काढायला. मिरून काढल्यानंतर बर का बाळू मामान विचार करायला वाजत या गाजत बाळू मामाला वाजत या गाजत वाजत या गाजत म्हणून काढले परमेश्वराचा अवतारच. या वेळेला अवतार झाला होता त्या चार खेड्याशी ब्रिका सत्ययोगात म्हाळा पाणी कलियोगात बाळापा त्या टायमाला सर्व लोक ब्रिका आदमापूर गावाला येणार बाळू मामाच्या नीतीच्या नियमाला. अजून सुद्धा ब्रिका बाळू मामाला त्या म्हणजे ती रामदुर्ग तालुक्यातले लोक या बाळू मामाच्या दर्शनासाठी येत असायला प्रत्येक महिन्याच्या वारीला. प्रत्येक महिन्याच्या वारीला निघून येत असत त्या वेळेला. आणि या बाळू मामाचा महिमा चालू झाला त्या टायमाला. हा संत बाळू मामाने काय केलं रामदुर्ग तालुका सोडला त्या वेळेला. सोडल्यानंतर बर का बाळू मामा अजून बर का अजून ह्या काला पत्र बर का बाळू मामा त्या रामदुर्ग तालुक्याला गेला सुद्धा नाही बर का अजून. आणि त्याच वेळेला म्हणजे परत मामा कधी त्या रामदुर्ग तालुक्यामध्ये गेला नाही त्या ठिकाणाला. बाळू मामा बर का निघून चालवता भरल्या बाजूला चालणी करण्यासाठी त्या वेळेला. आणि राम आणि लक्ष्मण गेले वनाला गेले वनाला शत्रुघ्न भद्र गादीला. बघा भागाला मामा चालेला मामा चालेला
करीत वस्तीत करीत करीत वस्तीला वस्तील पेलाला पेलान करीत मामा चाला मोरल्या बाजूला रामदुर्ग मामाने सोडायला आणि मामा निघून कुठे चाला मोरल्या बाजूला हवेरी भंकापूर भागाला मामा बर का भाग बघण्यासाठी निघून चाला होता हवेरी भंकापूर भागाला आणि हवेरी भंकापूर भागाला त्या टायमाला एका शेतकऱ्याच्या शेतात बर का मामान तंबू पाल ठोकली त्या ठिकाण्याला तंबू ठोकल्यानंतर बर का ते एका खेड्या गावामध्ये बर का कोणता प्रकार घडायला एक 10-11 वर्षाची मुलगी पर्णावाची झाली होती त्या ठिकाणा म्हणजे सर्व मंडळी शोक लागली होती करायला शोक लागली होती करायला त्या ठिकाण्याला आंतरी कळाली होती बाळू मामाला बाळू मामा काय लागला होता बर का बोलायला त्या वेळेला बाळू मामा काय लागला बोलायला काय लागला माहितीये काय बोलायला गेलं पाहिजे बर का आपण त्या ठिकाण्याला म्हणून या दादू गवळी नावाचा त्याचे एक मामाचा भगत होता त्या हवेरी बंकापूर भागाला आणि तो दादू गवळी निघून आला होता मामाच्या जवळच्या बाजूला मामाचा दोन्ही गुडघा पायटे दोन्ही गुडघा टिकून बर का चरणाला आला होता हवंदायला मामाचं त्याने गज पाय धरले त्या टायमाला शोकाची वार्ता सांगितली संत बाळू मामाला बाळू मामाला घेतलं होतं संगतीला घेऊन चाला होता त्या खेड्या गावाला बाळू माझा यो मामा निघून चाव मामाला संगतीला घेऊन गेला त्या टायमाला मामाला घेऊन गेल्यानंतर त्या खेड्या गावाला गेल्यानंतर संत बाळू मामा काय लागला बोलायला त्या सर्व लोकांनी लागला होता बाळू मामा काय बोलायला बाबा रे येण्याचं काय कारण आहे या ठिकाणला मी सांगतो असं करा या वेळेला म्हणून लागला होता त्या सर्व लोकांनी बाळू मामा बोलायला म्हणजे काही सुद्धा झालेलं नाही असं समजून सर्वजण आपापल्या कामात लागा या ठिकाण्याला असं बाळू मामा लागला होता बोलायला बाळू मामाचा शब्द त्या लोकांनी ऐकायला शोक बंद केला त्या टायमाला आपापल्या कामामध्ये लागला बाळू मामाने काय करणी केली त्या ठिकाण्याला संत बाळू मामा एका खुलीमध्ये जाऊन ध्यानास्त बसला तर सबर का त्या वेळेला आणि रामाची रात्र त्या टायमाला रामाची रात्र लागला होता बाळू मामा काढायला बरं का बाळू मामाने रामाची रात्र काढली त्या टायमाला आणि सवळच्या पाऱ्याला एखादा झोपेत न माणूस उठावा अशी ती मेलेली पुरगी बर का उठून बसली होती त्या ठिकाणाला बसल्याने काय आली होती बर का बोलायला त्या वेळेला आणि आनंद झाला सर्व लोकाला सर्व लोक काय आली होती बर का त्या मामाला बोलायला म्हणजे मामा हा सत पुरुष बाळू मामा या ठिकाणला म्हणजे एक परमेश्वराचा अवतारच आहे या वेळेला असं लागली होती सर्व लोक बाळू मामाला बोलायला आणि बाळू माझ्या बघा काय गा मामाला बघा पूर भावाला
सर्व लागली बाळू मामाचं गुणगान गायला. बाळू मामाचं गच पाय धरलो म्हणून या हवेरी बंकापूर भागात त्या ठिकाणाला बाळू मामा बर का हवेरी बंकापूर भागाला प्रकट झाला बाळू मामा सतगुरु बर का. आणि या बाळू मामाचा महिमा वाढायला आला त्या टायमाला. पण या संत बाळू मामाचा नीतीचा नेम कसा होता माहितीये का? कसा होता बर का त्या वेळेला? प्रत्येक या पंधरवड्याच्या एकादशीला नित नेमान बाळू मामा ताट करत असायला. बाळू मामा एकादशी करत होता त्या ठिकाणाला. दुसऱ्या दिवशी द्वादशीला मामा काय करत होता माहितीये काय? आणि काय करायचा त्या टायमाला? दुसऱ्या दिवसाला बाळू मामा बरका मेंढीच्या मेंढवाड्याला झोपडी मध्ये तंबू पाळायला बरका पुटू पुजायचा. आणि दुसऱ्या दिवशी बरका आणि ते बरका 10-12 ताट तयार करायची आणि देवाच्या पुटूच्या पुढ्यात ठेवायची. या वेळेला पुढ्या ठेवल्यानंतर बरका पूजन झाल्यानंतर बरका देवाची आरती केल्यानंतर त्या वेळेला देवाची आरती करीत देवाची आरती करीत ताट नाही देणार त्या वेळेला असं सांगून त्या टायमाला बाळू मामा बर का सर्व मेंढक बर का जेवण्यासाठी मांडलेली ताट सर्व मेंढक्याला देणार. म्हणजे महाप्रसाद आणि कन्या म्हणून त्या महाप्रसाद सर्व मेंढक्याला वाटत असायला. वाटल्यानंतर बर का कोणता प्रकार घडायला? मामाच्या मेंढरामध्ये त्या टायमाला आता सुद्धा बर का बाळू मामाचे मेंढरा राखाय गेला. तर का एकादशी बर का द्वा एकादशी मेंढ्या राखायच्या. दुसऱ्या दिवशी बर का द्वादशी बर का द्वादशी दिवशी महाप्रसाद घ्यायचा आणि आपण मेंढ्या मामाची चाकरी करायची आणि आपण निघून जायचं या ठिकाणाला. आणि जर महाप्रसाद बर का जरा मामाच्या मेंढ्यात नीतीचा नेम कसा होता त्या टायमाला? कसा होता माहितीये का त्या वेळेला? मामाच्या मेंढ्यात एक भीमा नावाचा म्हणजे पांढरा शुभ्र कुत्रा होता त्या वेळेला. तो कुत्रा सुद्धा बर का एकादश करायचा धनाजी त्या वेळेला. आणि त्याच वेळेला कुत्रा सुद्धा बर का द्वादशी बर का दूध एकादशी बर का फक्त नुसतं दूधच पिणार नसतो. ढोल वाजून दे वाजून दे गीत गाऊन दे प्रकार घडला होता त्या ठिकाणाला. म्हणजे मामाच्या मेंढरात एक भीमा नावाचा कुत्रा पांढरा शुभ्र तो नित नेमान बर का एकादश करीत असायला. पंधरवड्याचे मामा एकादश करतोय म्हणून भीमा नावाचा कुत्रा सुद्धा एकादश करायचा त्या वेळेला. आणि त्याच्या सेवेसाठी त्या टायमाला भीमा नावाचा एक दादू नावाचा बर का एक सेवक कुत्र्यासाठी म्हणजे कुत्र्यावर त्याचं फार प्रेम होत या वेळेला. म्हणून त्या बाळू मामा नवरिका सेवक ठेवला होता दादू नावाचा त्या ठिकाण्याला. एका दिवशी काय झालं त्या टायमाला तो दादू नावाचा गडी बर का त्या आपल्या कुत्र्याला बर का पांढरा शुभ्र कुत्र्याला बर का म्हणजे कन्याने दूध मिसळून ठेवलं तर तो त्याच्याकडे पाहित सुद्धा नव्हता त्या ठिकाण्याला. त्याचा कारण बर का अन्न मुक्त झालेला होता त्या वेळेला बर का. नुसतं दुधाचं एका दिवशी दिवशी पेणार त्या टायमाला. आणि त्या गढ्यानं काय केलं धनाजी दूध कन्या ठेवल्या होत्या कुत्र्याच्या मोर त्या वेळेला.
दूध ठेवलं काढून त्या ठिकाणाला आणि चुकून या बर का दादूचा पाय त्या कुत्र्याच्या शिपटीवर पडला त्या टायमाला पडल्यानंतर बर का त्या कुत्र्यानं भीमा नावाच्या कुत्र्यानं काय करायला आणि त्या देव चावलं होत दादूला त्या वेळेला दादूला बर का फार राग आला दादू मनाचा विचार लागला होता करायला आणि रागा बेगा पुरदान दादूनं गेला भीमा कुत्र्याला मारायचा का दादूने विचार केला आणि त्या वेळेला विचार केल्यानंतर बर का बाळू मामाला बर का त्या वेळेला अंतरी कळाली बाळू मामाला बाळू मामाने विचार केला आणि बर का भीमाचं सर्व जाणलं त्या ठिकाणला भीमाला काय म्हणतोय मामा दादूला काय म्हणतोय माहितीये का त्या वेळेला दादूला काय लागला बोलायला हे दादू बर का कुत्र्याला तू मारू भीमाला बर का मारू नकोस बर का कुत्र्याला मारतोशी तुझी फार मोठी चूक आहे तुझी लुस्कान आहे या ठिकाणाला तुझी कुत्र्याची काही सुद्धा चूक नाही त्या वेळेला म्हणून त्या टायमाला कोणता प्रखर घडला माहिती का त्या ठिकाणाला तरी सुद्धा भीमाचा राग म्हणजे दादूचा राग गेला नाही एके दिवशी संत बाळू मामान म्हणजे या दादूला दृष्टांत सोडलं त्या ठिकाणाला असं दृष्टांत सोडलं त्या वेळेला आणि सुंबरानं मांडल सुंबरानं मांडल बाळू माझा मामा गा बाळू माझा मामा गा आणि त्या टायमाला प्रकार कोणता घडायला संत बाळू मामा लागला त्या दादूला दुष्टाना मधी सांगायला लागला बर का सांगायला त्या वेळेला दादू तू कुत्र्याला मारू नको कुत्र्याला मारतोस ही तुझी फार मोठी चूक आहे आणि नुकसान सुद्धा या ठिकाणाला असं बाळू मामा लागला होता त्या दादूला बोलायला पण दादूने काय ऐकलं नाही त्या टायमाला सक्षांत बाळू मामाने सांगितलं दादू त्या कुत्र्याला तू मारू नकोस या वेळेला असं लागला होता सांगायला बर का त्या ठिकाणाला दादून कुत्र्याला मारण्याचा निश्चय बदलला त्या टायमाला बदलला तसा बर का कोणता प्रकार घडला होता त्या वेळेला आणि त्याच वेळेला हा बाळू मामा त्या टायमाला कोणता प्रकार घडायला बर का आणि बाळू महाचा मामा गा होता
त्याच वेळेला संत बाळूमामा त्या टायमाला हवेरी भंकापूर भागाला मामा लागला होता चालणी करायला आणि चारीत थुपी त्याच वेळेला मामान मोरलं तोंड माग फिरवायला मामा मोरलं तोंड माग फिरवायला मामा विचारला लावता करायला आता निघून जायचं कोकण भागाला म्हणून त्याच वेळेला बाळूमामान मोरच तोंड माघारी फिरवायला माग फिरवला तस ब्रिकातो मुक्कामला मुक्काम करीत बर का त्या वेळेला निघून मामा कुठे यायला कुठं निघून आला बर का अन दूध बघा आता गंगेच्याव आता गांधारव मग गंगेच्याव कांदावर गाय उनव संत बाळूया मामान संत Thank you.